आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 3 एप्रिलला दक्षिण भारत जैन सभेचा वर्धापन दिन 119 वर्ष पूर्ण झाली. सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची बोरगाव येथे माहिती. 1899 साली दक्षिण भारत जैन सभेची स्थापना झाली होती. या घटनेला 3 एप्रिलला 119 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्ताने वर्धापन दिन साजरा होणार आहे. उद्याचा हा भव्य असा सोहळा त्रिलोक शोध संस्थान हस्तिनापूरचे परमपूज्य पीठाधीश रवींद्र कीर्ती महास्वामीजींच्या हस्ते होणार आहे आणि त्यांच्या सढळ हाताने मदत केल्यामुळं आणि आम्ही जे अध्यावत असे दक्षिण भारत जैन सभेचे ग्रंथालय नवीन केंद्रीय ग्रंथालय उभं केले आणि त्या ग्रंथालयाला ज्ञानमती माताचे ग्रंथालय असे नामकरण करून तो एक मोठा सोहळा उद्याच्या दिवशी संपन्न होणार आहे. आणि एक त्याच्यात महत्त्व म्हणजे आमचीच शाखा दक्षिण भारत जैन सभेचे संपले मलिकवाडच्या आम्ही मंदिरमध्ये जे आता तुम्हाला माहिती आहे आता लग्न होते शेतकरी मुलांचं लग्न व्हायची परिस्थिती अत्यंत कठीण झाली कारण मुलींना आता शिकलेलेच नवरा पाहिजे अशा पद्धतीमुळे त्या लोकांचं अडचण व्हायला म्हणून आम्ही खास करून शेतकरी वधूवर मेळावा भव्यशी शेतकरी वधूवर मेळावा 8 तारखेला उद्घाटन आहे. त्या उद्घाटनानिमित्त आजपर्यंत सांगायला आनंद होतो की जवळजवळ 750 मुलं आणि जवळजवळ 400 मुली फक्त शेतकरी ह्याच्यासाठी ते नाव नोंद झालेले त्या पद्धतीने असे अनेक उपक्रम आम्ही जे जे समाजासाठी पाहिजे त्या सर्व उपक्रम करून घेऊन ही आम्ही करत आहोत आणि ह्या कामाबद्दल आम्ही अत्यंत समाधानी आहोत. त्यामुळं समाजाने सुद्धा याच्यामध्ये सहभाग होऊन आम्हाला उपकृत करावं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी 3 तारखेच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे नम्र विनंती. साधन वाढवावं म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही सांस्कृतिक भवन उभं करण्याचं काम केलं आणि ते अत्यंत यशस्वीरीतीनं सगळ्याच शाखेमध्ये चालत आलेलं आहे. प्रत्येक एकच साधारण एकच शाखेचं मी उदाहरण देतो. ज्यावेळी आम्ही हुबळी आणि हुबळी बोर्डिंग घेतलं त्यावेळी ते अत्यंत वादग्रस्त होता. आज तुम्हाला सांगतो तिथं आम्ही सांस्कृतिक भवन म्हणा तिथं हायस्कूल आपल्या स्टेशन रोडला आपल्या बँकिंग हे ते उत्पन्नाचं साधन निर्माण केलं. फक्त त्या ज्यावेळी आम्हाला हुबळी बोर्डिंगला साधारणतः 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न येत होतं आज सांगायला आनंद वाटतो की आज एका बोर्डिंगचं आज जवळजवळ 20 ते 22 लाख रुपये नेट उत्पन्न आम्हाला हुबळी बोर्डिंगमध्ये मिळू शकते आणि त्या बोर्डिंगमध्ये अत्यंत गरीबातल्या गरीब असे 40 विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्याकडनं विनामूल्य त्यांना आरोग्य त्याचं हे शिक्षण आणि राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आम्ही तिथे केलेली आहे. असे सर्वसाधारण प्रत्येक बोर्डिंगमध्ये अध्यावत होतं सांस्कृतिक भवन जिन मंदिर आणि प्रत्येक आम्ही संस्कार लहान मुलांच्यावर पहिल्यापासूनच व्हावेत ह्या उद्देशाने आम्ही प्रत्येक वीर सेवादल आपली सक्षम अशी शाखा म्हणजे वीर सेवादल जे वीर सेवादलमध्ये जवळजवळ 10,000 ज्या भारतात जे पूर्वी राष्ट्र सेवादल होतं त्याच धर्तीवर आमची वीर सेवादल काम करते. त्याचं अलीकडचंच उदाहरण म्हणजे परवा झालेले महामस्तकाभिषेक श्रवण बेळूच्या मस्तकाभिषेकमध्ये आमचे जवळजवळ स्वयंसेविका आणि स्वयंसेवक मिळून जवळ 700 ते 750 लोक तिथं योगदान दिले आणि अत्यंत अध्यावत रीतीने सगळे तिथल्या भट्टारक म्हणा तिथले सर्व पदाधिकारी अत्यंत गौरवानं त्यांचं अभिनंदन करून सत्कार करून त्यांना पाठवून द्यायची व्यवस्था केली. अशा परीने समाजातले अत्यंत तळागाळातले विद्यार्थीपासून गोरगरिबापर्यंत आपलं हे दक्षिण भारतचं काम जावं ह्या उद्देशाने 10 वर्षात अत्यंत आम्ही समाधानी आहोत. अत्यंत म्हणजे प्रत्येक वर्षी बॅलन्स शीट म्हणा आमचा आर्थिक व्यवहार म्हणा अत्यंत सचोटीने आहे. 3-3 महिन्याला ऑडिट होतो आहे आणि आज आमचे स्वतःचे प्रॉपर्टी जवळ ते 200 ते 300 कोटी रुपयेपर्यंत आम्ही आमचे आस्ती वाढवलेले आहे सभेचे आणि त्यामुळे उद्या होणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेच्या आणि महिला परिषदेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांनी त्या कार्यक्रमास यावेस आणि आम्हाला उपकृत करावे म्हणून मी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष म्हणून जैन सभा व जैन महिला परिषद ते उद्या 3 एप्रिल रोजी 119वा वर्धापन दिनिमित्त सांगली बोर्डिंगमध्ये आम्ही त्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि त्या कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख वक्ते म्हणून मुंबई हायकोर्टचे निवृत्त न्यायमूर्ती आदरणीय भालचंद्र वघेन साहेब हे भूषवणार आहेत. सभा मी सर्वसाधारण
मला वाटते 2010 साली सभेचे अध्यक्ष म्हणून धुरा अंगावर घेतली. त्यावेळीपासून सभा सर्वच क्षेत्रात आघाडीवर जाणी ऊर्जितावस्थेला नेण्याचं काम सभे आणि आम्ही सर्व सभेचे पदाधिकारी उपाध्यक्ष देव पाटील असू दे, चेअरमन सागर चौगले असू दे, व्हाईस चेअरमन रावसाहेब पाटील असू दे, रावसाहेब जिनगुंडा पाटील आणि सर्वच पदाधिकारी खजिनदार संजय शेटे, मुख्य महामंत्री अजित डॉक्टर अजित पाटील वगैरे सर्वच कार्यकारिणीला घेऊन सर्वच्या सर्व हुबळीपासून साधारण सांगलीपर्यंत आपण सर्व बोर्डिंग्स राहण्याची मुलांची व्यवस्था अत्यंत अर्धावत रीतीनं आपण रिनोव्हेशन करून घेतलो. आज सांगायला आश्चर्य वाटतो की आम्ही सभेनं संस्कार, आरोग्य आणि शिक्षण ह्या क्षेत्राला मी आल्यापासून त्याला प्राधान्य दिलो. त्या पद्धतीनं सगळ्या क्षेत्रात आमची सांगायला आनंद वाटतो की सर्वच क्षेत्रामध्ये आपण अत्यंत उत्तम रीतीने काम केलेले समाधान आजच्या दिवशी वाटत आहे. कारण ज्या शिक्षण संस्थेसाठी शिक्षण आपण मेन उद्देश ठेवले त्या शिक्षण संस्थेचे स्कॉलरशिप फंड आम्ही ज्यावेळी कारभार घेतला 2010 साली त्यावेळी फक्त 47 लाख रुपये होते ते फंड आपले शिष्यवृत्तीचं फंड स्कॉलरशिप फंड. आज तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की आज 2,40,00,000 आम्ही वाढवलं आहे आणि कुठल्याही मेडिकलपासून इंजिनिअरिंग पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही भरघोस आपण स्कॉलरशिप प्रत्येक वर्षी आम्ही 20 ते 22 लाखापर्यंत आपण स्कॉलरशिप वाटत आलो. दुसरी गोष्ट म्हणजे आज सगळ्या बोर्डिंगच्या सगळ्याच आमच्या वसतिगृहामध्ये एक जैन मंदिर मुलींच्या